सुलोचनाताई स्वतः आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत पुरस्कार तुम्हाला मिळालाय पद्मविभूषण पुरस्कार कशा पद्धतीचा आहे काय म्हणजे काय आनंद हा होणारच आणि परमेश्वर करो असे आणखी कलाकार तयार होते खरं तर तुम्ही लावणी जी काही गायलेली होती पहिली लावणी कोणती होती आणि ती गायला आवडेल का आता पहिली लावणी लवंगी मिरची लवंगी मिरची मला हो म्हणतात नाव गाव कशाला पुस्ता अहो मी आहे कोल्हापूरची पुरची मला हो म्हणतात लवंगी मिरची मला हो म्हणतात लवंगी मिरची नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची पुरची अहो मी आहे कोला पुरची मला हो म्हणतात लवंगी मिरची मला हो म्हणतात लवंगी मिरची हे गायन आता देश पातळीवरती पोहोचलेलं आहे पुढच्या पिढीनं कशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये काम करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला असं आहे ना जे आहे ते झालं पाहिजे तिथे तुम्ही काही सुधारणा केलीत तर मग त्याच ते सगळं संपलं याआधी सुद्धा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं मात्र आता देशातला सर्वोच्च पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला आहे तुम्हाला मिळालेला आहे आताचा आनंद कशा पद्धतीचा आहे मला खूप आनंद झाला आमच्या भाषेचा कारण आपली भाषा तुम्हाला माहिती आहे खूप आनंद वाटला टी व्हीवरती सर्व न्यूज चॅनलवरती पद्म पुरस्काराची यादी आली आणि त्याच्यामध्ये आमचं नाव आलं मा, माईंचं म्हणजे आमच्या आईंचं तेव्हा एवढा आनंद झाला की काही कळलंच नाही की आपल्याला पद्म पुरस्कार मिळाला एवढा आनंद झाला की सगळ्यात पहिली की पटकन डोक्यामध्ये आलं की हा पुरस्कार आपल्याला नाही आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंगीताला मिळालाय आपल्या महाराष्ट्राच्या लावणीला मिळालेला आहे ला त्याबद्दल खूप आनंद झाला की लोकसंगीत जे आहे हे कधीही मरत नाही लोकसंगीत आणि ती धार आणि त्याचं वजन हे कधीही सदैव अमरच राहते लोकसंगीताला तोड नाही संगीताला दुसरं कुठलंही ऑप्शन नाही आणि हा सत्कार सन्मान हा लोकसंगीता सुलोचना दिदी चव्हाण यांच्या कुटुंबात सुद्धा आता आनंदाचं वातावरण आहे आणि हा पुरस्कार महाराष्ट्राच्या लोककलेला मिळालेला पुरस्कार आहे असं त्यांचं म्हणणं आहे ताईंचं वय हे आता अठ्याऐंशी वर्ष आहे त्यांना नीटचं ऐकू जरी येऊन असलं तरी मात्र त्यांच्या आवाजामध्ये जो काही कणखरपणा त्यावेळी होता इतक्याच कणखरपणे ती लावणी आजही गात हेच आपण त्यावेळी पाहिलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू सोबत कृष्णा सोनारवकर टीव्ही नाईन मराठी मुंबई